Hello friends, this is Ranjit Deshmukh reporting for TOI's Nagpur News Capsule. Today I have got with me Sumedhbodhi Gangaram Waghmare, who is basically termed as the Birdman of Tadoba. Namaskar, maje naav ahe Sumedhbodhi Gangaram Waghmare. Mi sadharan sarvach pakshyanche aplya jangalatil aavaz ahe. Tar mi suruvatila shelya, mendhya, maishi yanchyapasun he aavaz shiklo ahe. Majya gavi Kalgao तालुका जिल्हा हिंगोली तिथून हे आवाज शिकत गेलेलो आहे. तू किती बर्ड्सचे आवाज काढू शकतो तसे? आता माझ्याकडे सर्वसाधारण सगळ्या क्षेत्रातले मिळून 200 आहेत, म्हणजे त्यामध्ये पक्षी, प्राणी, कीटक, वाद्य, गाड्या. त्याच पद्धतीने त्यांच्या ह्या व्हेरिएशन मी स्वतःला त्याच्यामध्ये इमॅजिन करतो की मी एक बर्ड आहे. त्याला रिसल डॉग म्हणतात. बेसिकली स्पॉटेड डिअर वाघ दिसला की ओरडत असत. बरोबर. मग त्याच्यामध्ये दोन फ्रिक्वेन्सी तुम्हाला नक्कीच ऐकायला येतील. एक स्ट्रॉंग वाली, म्हणजे ह्याच्यामध्ये फरक आपल्याला कळून जाईल. कुंबडा ग्रे जंगल फॉर्म अशा पद्धतीने तो ओरडत असतो. वाटतं की डिपार्टमेंट त्याला रेकॉग्नाइज करून राहिला आणि तुला प्रोत्साहन देते. हो नक्कीच, कारण इथे रामगावकर साहेब आहेत FD, तर त्यांनी अपॉइंट केलं. खोरे साहेब, काळे साहेब हे सर्वजण मला साथ देत आहेत म्हणून आज तुमच्या समोर मी येतो. उपाय दर्शकांना, आमच्या या छोट्या पोरांना, या जे वन्यजीव प्रेमी आहेत त्यांच्यासाठी तुझा काही मेसेज? जी तरुण पिढी आहे त्याने जर निसर्गाचं शिक्षण घेतलं तर नक्कीच चांगल्या पद्धतीने निसर्ग वाचावा. अजूनही वेळ गेलेली नाही, कारण पुराचे लोटच्या लोट येत आहेत, पाऊस येत आहेत, कोणत्याही ऋतूत कोणताही बदल होतोय. हे सगळे बदल क्लायमेटमुळे होत आहेत, तर नक्कीच तुम्ही आपल्यामध्ये बदल करा. माणूस हा एकच सजीव नसून या सजीव सृष्टीवर खूप सजीव आहेत, ते पण वाचले पाहिजेत. त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील राहू.